नमस्कार मित्रांनो टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे बघा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे एम डी ए पोर्टलवर आपल्याला आपल्या शाळेची पटसंख्या अपडेट करायची आहे आणि पंधरा डिसेंबरपर्यंत ती माहिती भरायची आहे आणि ती पटसंख्या कशी भरायची आणि समजा जर भरताना काही चुकी झाली तर ते माहिती कशाप्रकारे रिसेट करायची हे सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडत तर लाईक करायला काही कसर करू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलचं क्रोम ब्राउजर ओपन करायचं आणि तिथं आपण एम डी एम पोर्टल अशा प्रकारे यू आर एल टाकायची बघा एम डी एम पोर्टल ओपन टाकल्यानंतर खाली यायचं थोडंसं आणि मिड डे मील स्कीम स्कूल एज्युकेशन स्पोर्ट डिपार्टमेंट यावरती आपण क्लिक करायचं आणि तिथं क्लिक केल्यानंतर आपण आपल्या शाळेचे शाळेचं लॉग इनचे पोर्टल तिथं ओपन होईल तिथं आपण आपल्या शाळेचं ईवडाएस कोड आणि पासवर्ड टाकून कॅपचा कोड टाकून आपण तिथं आपल्या शाळेचं लॉग इन करून घ्यायचं बघा आता इथं माझ्या शाळेचा ईडाएस कोड आणि पासवर्ड मी टाकलेला आहे आता मी इथं कॅपचा कोड टाकतो आणि माझ्या शाळेचं लॉग इन मी इथं ओपन करतो कॅपचा कोड टाकताना आपल्याला काळजीपूर्वक टाकावा लागतो आणि आता तो रिसेट होतो परत तर तर बघा हा पासवर्ड टाकल्यानंतर आपल्या शाळेचं ते पोर्टल शा एम डी एमचं ओपन होते आता इथं बघा काय दिसते आपल्याला मेनू सरसरी या मेनूवर क्लिक करायचं आणि मेनूवर क्लिक केल्यानंतर एनरोलमेंट इथं आपण क्लिक करायचं बघा एनरॉलमेंटवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दुसरं पेज ओपन होते आ, ते त्यामध्ये आपल्याला आपल्या शाळेची ही सरळ सरळ अपडेट करायची आहे बघा आता बघा एकदम सोप्या प्रकारे इथं बघा आता ही माझ्या शाळेची माहिती भरलेली असल्यामुळे माझ्या शाळेचे सर्व वर्ग भरलेले दिसतात बघा पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा चौथा पाचवा सव्वा आणि सातवा अशा प्रकारे माझ्या शाळेची पटसंख्या इथं भरलेली आहे आता हे पटसंख्या टाकल्यानंतर बघा इथं रिक्वेस्ट टू रिटर्न अशा प्रकारे दिसते इथं माहिती भरल्यानंतर येईल व्हेरीफाय किंवा अपडेट अशा प्रकारे येईल तिथं तुम्ही क्लिक करायचं म्हणजे तुमची ही सबमिट होईल पण समजा आता पटसंख्या भरल्यानंतर जर तुमची काहीतरी माहिती समजा आता चुकलेली आहे एखाद्या येतेचा यतेचा समजा चौदा येतं ते पंधरा झालेली आहे असं जर चुकलं तर तर आपल्याला काय करता येईल तर आपल्याला रिक्वेस्ट टू रिटर्न हा जो ऑप्शन आहे यावर क्लिक करायचा आपण म्हणजे अशा प्रकारे आपण क्लिक केलं तर आपली रिक्वेस्ट बिओ लॉग इनला जाईल आणि तिथून आपल्याला ती माहिती दुरुस्त करता येईल अन्यथा आपल्याला आपल्या मोबाईलवर दुरुस्त करता येणार नाही तर अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीनं आपल्या मोबाईलवरच आपल्या शाळेची माहिती भरायची आहे पंधरा डिसेंबर ही लास्ट डेट आहे भरायची आणि आपली माहिती अपडेट करायची निश्चितच महत्वाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद